ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचं प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. आजपासून माहूरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू झाल्यात. माहूरगड शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी गुलाबाचं फुल आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय. उपस्थित विद्यार्थ्यांना आजच पुस्तकाचं वाटप करण्यात आलंय. निधी प्राप्त झाला नसल्यानं शाळेचा गणवेश मात्र देण्यात आला नाही. यावर्षी माहूरगड तालुक्यात पावसाळा लांबल्यानं कडाक्याचं ऊन लागत आहे, त्यामुळे उष्णतेनं विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही दिवसानंतर शाळा उघडावी अशी पालकांमधून मागणी होती आहे. माहूरगड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाचे 1-7 आणि उर्दू माध्यमाचे 1-4 असे वर्ग आहेत. आजपासून विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देणं सुरू आहे. या शाळेत सद्यस्थितीत 184 विद्यार्थी मराठी माध्यमातून आणि 140 विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिक्षकांची मान्यपदे 15-12 शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापकासह 1 पदवीधर आणि 1 उर्दू शिक्षकाची जागा रिक्त आहे. काउन्सिलिंग झाली नसल्यानं मुख्याध्यापक मात्र शाळेवर रुजू झाले नाही. या शाळेला 2 वर्षांपासून अनुदान न मिळाल्यानं लागणाऱ्या साहित्याच्या खर्चासह 14,000 रुपये एवढ्या विद्युत बिलाचा भरणा स्वतः मुख्याध्यापकांना करावा लागला आहे. काही वर्गातील पंखे नादुरुस्त तर काही वर्गात पंखेच नाहीयेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही अशा अनेक असुविधा पहिल्याच दिवशी आढळून आल्यानं शिक्षण विभागानं उचित उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पवन कोंडे, माहूरगड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.